नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असं म्हणू शकतो आपण की मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई याबाबतचा शासन निर्णय, नवीन शासन निर्णय शासनाने नुकताच पारित केला आहे, जाहीर केला आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे। तर मित्रांनो, याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई याबाबत मदत जाहीर केलेली आहे आणि मित्रांनो, ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे, दिवाळी अगोदरच मिळण्याचा शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो। आणि या शासन निर्णयामध्ये बँकांना काही आदेश, काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या आपण आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शासन निर्णय जाणून घेणार आहोत की यामध्ये काय काय दिलेलं आहे। तर मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, जेणेकरून तुम्हाला ह्या शासन निर्णयाबद्दल पूर्ण माहिती मिळेल। तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, ते पाहू शकता आपण दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी हा शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण पाहू शकता राज्यात माहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या 2020 या कालावधीतील गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर मित्रांनो, ही जी मदत मिळणार आहे ती 2020 या कालावधीत जी गारपीट किंवा जे अवेळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं शेती पिकांचं, त्याबाबतची ही मदत आहे। तर मित्रांनो, आत्ता 2022 रोजी वर्षामध्ये जी काही नुकसान भरपाई मिळणार आहे तीही शेतकऱ्यांना लवकरात लवकरच मिळणार आहे, परंतु दिवाळी या सण जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळणं गरजेचं होतं, त्यामुळं हा शासन निर्णय शासनाने पारित केला आहे आणि ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात येणार। तर यामध्ये आपण खाली पाहू शकतो मित्रांनो, राज्यात माहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2020 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते। सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने मंत्रिमंडळ उपसमितीच्या 16/12/2020 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार शासन निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, 2020 रोजी जी काही नुकसान झालेलं आहे, तर त्याच्या नुकसान भरपाईपोटी शासनाने 2020 नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर इथे पाहू शकता आपण, शेती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठीची मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये असे आदेश या शासन निर्णयामध्ये सूचना बँकांना देण्यात आलेल्या आहेत। तर काय, तर तुमच्या बँक खात्यामधून कोणत्याही प्रकारची रक्कम वसूल करण्यात येणार नाही आहे। जी काही तुम्हाला मदत मिळणार आहे ती सरकारतर्फे जी काही मदत मिळणार आहे ती तुमच्या खात्यावर थेट तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो, याची लिंक आम्ही आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन हा तुम्ही पूर्णपणे वाचू शकता। तर मित्रांनो, ही जी मदत आहे ही 2020 वर्षामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याबद्दल देण्यात आलेली आहे आणि 2022 जे काही नुकसान भरपाई होणार आहे त्याच्या नुकसानापोटी जी काही मदत मिळणार आहे ती येत्या काही काळामध्ये पुढील मिळणारच आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे शासन निर्णय होतात, याची माहिती तुम्हाला नक्कीच काम येईल अशी मी आशा करतो। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन शासन निर्णय आणि शासनाच्या निर्णयांची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।